हॅलो तर आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबरबद्दल चर्चा करत होतो आणि त्याच्यामधलं आपण टर्मिनेटिंग फॉर्म म्हणजे काय असतो ते पाहिलं होतं डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ अ रॅशनल नंबर हा आपला डिस्कशनचा टॉपिक होता आणि त्याच्यामधलं एक आपण पाहिलेलं होतं ते होतं टर्मिनेटिंग फॉर्म एक फॉर्म आपण पाहिलेला होता तो होता टर्मिनेटिंग फॉर्म आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की आणखीन एक फॉर्म असतो नॉन टर्मिनेटिंग त्याच्याबद्दल थोडासा तुम्ही विचार करा तर तोच जो नॉन टर्मिनेटिंग फॉर्म आहे तो आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की काय आहे नॉन टर्मिनेटिंग नक्की तर टर्मिनेटिंग म्हणजे काय होतं तर टर्मिनेटिंग म्हणजे एंड होणं जिथे आपला रिमाइंडर जो होता तो झिरो येत होता फॉर एक्झाम्पल मी जर फोर बाय फाईव्ह हा फ्रॅक्शन घेतला तर फोर डिवायडेड बाय फाईव्ह फाईव्ह झिरो झिरो पॉइंट दिला त्याच्यामुळे इथं झिरो आला आणि फाईव्ह एट झा फोर्टी झिरो माझा रिमाइंडर येत होता झिरो म्हणजेच माझी प्रोसेस जी होती डिव्हिजनची ती टर्मिनेट होत होती थांबत होती एका ठराविक पॉईंटला येऊन म्हणून आपण या फॉर्मला टर्मिनेटिंग फॉर्मवरून होतो म्हणजेच माझा फोर बाय फाईव्हचा डेसिमल फॉर्म काय आला होता डेसिमल फॉर्म माझा झिरो पॉईंट एट आलेला होता आणि हा याला आपण टर्मिनेटिंग फॉर्म असं म्हटलेलं होतो आता या टर्मिनेटिंग शब्दाच्या पुढं जर मी नॉन लावलं याचा अर्थ त्याच्या विरुद्धार्थी शब्द केला आपण मग काय होणार नॉन टर्मिनेटिंगचा अर्थ टर्मिनेटिंग म्हणजे थांबणारी एका ठिकाणी कुठेतरी एंड होणारी प्रोसेस म्हणजे टर्मिनेटिंग म्हणजेच जर नॉन टर्मिनेटिंगचा अर्थ काय असणार आहे नॉन टर्मिनेटिंग म्हणजे ती प्रोसेस एंड होणार नाही नॉन एंडिंग प्रोसेस नॉन एंडिंग प्रोसेस ही प्रोसेस कुठेच एंड होणार नाही ती प्रोसेस तशीच कंटिन्यू राहील म्हणजे काय होईल आता आपण एक करूनच बघूयात मी एक घेते फाईव्ह बाय थ्री मी हा एक डेसिमल नंबर एक फ्रॅक्शन घेतलेला आहे हा डेसिमल नंबर आहे का आहे सॉरी हा रॅशनल नंबर आहे का आहे कारण फाईव्ह माझा इंटीजर आहे थ्री so, पण इंटिजर आहे सो पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली की न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर हे इंटीजर्स हवेत सेकंड कंडिशन काय आहे की डिनॉमिनेटर हा झिरो असायला नको नॉन झिरो पाहिजे येस yes. थ्री आहे झिरो नाही आहे माझा डिनॉमिनेटर सो दिस इज माय रॅशनल नंबर आता या रॅशनल नंबरचा मला डेसिमल फॉर्म लिहायचा आहे तो कसा येणार आहे फाईव्ह डिवायडेड बाय थ्री सो आपण करून बघूयात तीन एक्के तीन बाजूतून तीन गेले दोन पॉईंट दिला मी इथे त्यामुळे मला इथे झिरो घेता आला तीन संक अठरा किती उरले पुन्हा दोन उरले पॉइंट मुळे मी झिरो घेऊ शकते पुन्हा वीस मधून अठरा, वी अठरा गेले म्हणजे दोन उरले पुन्हा मी जीरो घेऊ शकते म्हणजे पहा मी हे पुढं कितीही वेळ करत राहिले तरी ही प्रोसेस माझी थांबणारच नाहीये मला प्रत्येक वेळेला असा दोन रिमाइंडर मिळत जाणार आहे आणि माझं हे पुढे वन पॉइंट सिक्स 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 कितीही वेळ करत झालं तर इन्फिनिट टाइम मला हेच आन्सर मिळणार आहे म्हणजे ही प्रोसेस माझी एंड होती का कुठे नाही जशी इथे माझी एंड झाली झिरो आला इथं इथं माझी प्रोसेस एंड झाली पण इकडे माझा दरवेळेला टू 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 असा रिमाइंडर येत राहिला म्हणजे ही प्रोसेस माझी एंड होणार नाही ही प्रोसेस माझी एंड झालेली होती त्यामुळे हा टर्मिनेटिंग फॉर्म होता हा आहे माझा नॉन टर्मिनेटिंग फॉर्म नॉन टर्मिनेटिंग फॉर्म आता याला लिहायचं कसं तर फाईव्ह बाय थ्री इज इक्वल टू वन पॉइंट सिक्स आता हा सिक्सच रिपीट होतोय की नाही प्रत्येक वेळेला आपण काय करायचं एकदाच सिक्स लिहायचं आणि त्या सिक्सच्या डोक्यावर एक टिंब काढायचा एक डॉट काढायचा हा डॉट काय दाखवतो आपल्याला हा डॉट दाखवतो की हा सिक्स हाच नंबर पुढे पुढे रिपीटेडली आलेला आहे म्हणजेच ह्याचं उत्तर असं आलेलं आहे माझं थोडक्यात वन पॉईंट सिक्स 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 अँड सो ऑन टाइम्स सिक्स 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 ओके okay? सो so, हा हा डॉट जो वरती दाखवलेला आहे तो आपल्याला दाखवतो की पुढे तुमचं सतत सहा 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 हे रिपीटेडली आलेलं आहे सो so, हा आहे आपला नॉन टर्मिनेटिंग फॉर्म कारण ही प्रोसेस जी आहे भागाकार करण्याची ती कुठेच एंड होत नाही आणखीन आपण पाहूया इथे आपलं फक्त सिक्स आलं काही वेळेला अशा डबल डबल रिप डिजिट रिपीट येतात म्हणजे वन पॉईंट सिक्स सेव्हन सिक्स सेव्हन सिक्स सेव्हन सिक्स सेव्हन असा येतो प्रत्येक वेळेला असं काहीतरी येत राहतं असं आपण एखादा नंबर घेऊयात ओके आपण आणखीन एक घेऊन पाहूयात ट्वेल्व अपॉन नाइन्टी नाईन तर तुम्ही याचा भाग करून बघा मी आता करत बसत नाही याचा भागाकार हे कसं होणार आहे ट्वेल्व अपॉन नाईन्टी नाईन असं होईल काय होईल बघा नाईन्टी वन झिरो झिरो म्हणजे ट्वेल्व उरेल इथे पॉईंट दिल्यामुळे वन ट्वेंटी होईल नाइंटी वन असं होईल किती उरत आहे बघा दातून नऊ गेल एक नऊ एक दहा आणि दोन बारा पॉइंट असल्यामुळे मी आणखीन एक शून्य देऊ शकते आणि मी आता घेऊ शकते नाईन्टी नाईन टू जा किती येतं वन नाईन्टी एट म्हणजे माझं पुन्हा किती उरेल बघा ट्वेल्व उरले पहा पुन्हा मी झिरो लिहिणार पुढे आणि मग पुढे झिरो लिहिल्यामुळे पुन्हा नाईन्टी वन इंटू वन नाईन्टी ना सॉरी नाईन्टी नाईन इंटू वन नाईन्टी नाईन पुन्हा माझे उरणार ट्वेंटी वन पुन्हा मी झिरो घेणार टू येणार पुन्हा वन नाईन्टी एट येणार इकडे असं मी प्रोसेस ही कितीही वेळा करत राहिली तरी माझे अल्टरनेट एकदा ट्वेल्व येणार रिमाइंडर एकदा ट्वेंटी वन येणार एकदा ट्वेल्व येणार एकदा ट्वेंटी वन येणार एकदा ट्वेल्व येणार एकदा ट्वेंटी वन येणार म्हणजे ही प्रोसेस माझी कुठेच एंड होणार नाही आणि माझं बघा झिरो पॉईंट वन टू वन टू वन 12 टू वन टू हे पुढे माझं येतच राहणार आहे हे म्हणजेच माझा ट्वेल्व अपॉन नाईन्टी नाईनचा डेसिमल फॉर्म काय आलेला आहे तर तो आलेला आहे झिरो पॉईंट वन टू आहे पुन्हा वन टू वन टू रिपीटेड होत आहे ते रिपीटेड आहे हे दाखवण्यासाठी मी त्याच्यावर अशी रेश मारली मग अशी सिंगल नंबर होता इथे आपला इथे आपला जो फाय फाय बाय थ्री होता त्याला सिंगल नंबर रिपीट होत होता म्हणून मी फक्त सिंगल नंबरवर डॉट दिलेला होता आता इथं दोन नंबर्स दोन डिजिट्स रिपीटेड होत आहेत त्यामुळे मी त्यांच्यावर रेश दिली काही वेळेला तुमचं असं येऊ शकतं झिरो पॉईंट वन टू फाईव्ह रिपीटेडली येत आहे असं काहीतरी येऊ शकतं तुमचं रिपीटेड येत आहे सो अशा वेळेला हे असं लिहायचं आहे जे डिजिट्स रिपीट होत आहेत म्हणजे झिरो पॉईंट वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री असं तुमचं जर येत असेल तर रिपीट काय होतंय वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री आणि रिपीटेड कसं होत आहे बघा हे पण लक्ष ठेवायचं वन टू थ्री याच क्रमाणं पुन्हा रिपीट झालंय का तरच आपण म्हणायचं की झिरो पॉईंट वन टू थ्री हे वन टू थ्री आपलं रिपीटेड म्हणजे त्याला रिकरिंग असं पण म्हणतात की रिकरिंग येतं रिकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा वारंवार येणं सारखं सारखं येणं सो so, हे असं लिहायचंय काही वेळेला काय होतं बघा झिरो पॉइंट वन टू थ्री टू थ्री टू थ्री असं यायला लागतं मग याला कसं लिहायचं तर याला लिहायचं तुमचं झिरो पॉईंट वन तर ठीकच आहे फक्त टू थ्री रिपीटेड होत आहे ना मग टू थ्रीला फक्त रेश द्यायची ओके वाचताना हे कसं वाचायचं वाचताना हे असं वाचायचं नाही की वरती रेश दिली वाचताना आपल्याला हे आपण आपला शॉर्ट फॉर्म लिहिलंय लिहिण्याचा एक प्रकार आहे कारण ही, ही संख्या मोठी आहे ही लिहित बसलो आपण तर हे छोट्या आपण रूप करून लिहिलंय वाचताना आपल्याला याचं मोठं रूप करूनच वाचावं लागणार आहे झिरो पॉइंट वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री अँड सो वन थ्री सॉरी हे कसं येणार आहे आपलं वन टू थ्री वन टू थ्री नाही येणार आहे झिरो पॉईंट वन रिपीटेड काय आहे फक्त टू थ्री टू थ्री टू थ्री सो टू थ्री टू थ्री टू थ्री अँड सो ऑन ओके सो याच्यामध्ये काहीही वेगळं नाही आहे तुम्हाला भागाकार करताला दशांश चिन्हांचा भागाकार म्हणजे डेसिमल पॉईंटमध्ये पॉईंटमधला भागाकार करता येत असेल तर काहीही अवघड नाही फक्त काय करायचं भाकर करायचं आहे जर झिरो आलं रिमाइंडर तर आपली प्रोसेस एंड होते म्हणजे तो आपला टर्मिनेटिंग फॉर्म असतो तो, तो आपण आहे तसा लिहून काढतो पॉईंटमध्ये जो काही आहे तो जर झिरो आलं नाही असं रिपीटेडली यायला लागलं तर तो मात्र आपला नॉन टर्मिनेटिंग टर्मिनेटिंग म्हणजे एंड होणं नॉन टर्मिनेटिंग म्हणजे एंड होणार नाही सो so, हे पुढं पुढं कंटिन्यू प्रोसेस राहते अशा वेळेला फक्त आपण जे काही आपलं रिपीटेड होतं त्याच्यावर रेश देतो किंवा डॉट काढतो ते आपल्या आपल्या उदाहरणानुसार ठरणार आहे आणि पुन्हा जर निगेटिव्ह असेल जर हेच माझं निगेटिव्ह ट्वेल्व बाय नाईन्टी नाईन असतं तर फार विचार करायची गरज नाही निगेटिव्ह साईड साईन सध्या विसरायचं फक्त ट्वेल्व अपॉन नाईन्टी नाईनचा काय भाग येतोय त्याचं उत्तर काढायचं त्याचं उत्तर माझं आलं होतं झिरो पॉईंट वन टू रिपीटेडली येत होतं माझं वन टू वन टू वन टू फक्त काय झालं निगेटिव्ह साईन आहे सो निगेटिव्ह अपॉन नाईन्टी सा नाईनचं पॉझिटिव्ह साईन सो निगेटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह यांचं उत्तर काय येतं ते येतं निगेटिव्ह मी नि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की हे जे काही तुमचे निगेटिव्ह पॉझिटिव्हचे रूल्स आहेत ते तुम्ही तुमच्या फिफ्थ सिक्स सेवनच्या बुकमध्ये पुन्हा एकदा जाऊन पाहू शकता आणि रिकॉल करून घेऊ शकता सो ह्याच्यामध्ये इतकंच होतं आपल्याला भाकार करायचा आहे रेसिमल पॉइंट्स व्यवस्थित लिहायचे आहेत टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे त्यानुसार आपलं रेसिमल फॉर्म काय येणार आहे त्या रॅशनल नंबरचा हे ठरणार आहे ओके थँक्यू